आषाढ चालू आहे तर नॉनव्हेज खाणाऱ्यांची या महिन्यात चांगली चंगळ असते, कारण श्रावण चालू होणार असतो, त्यामुळे आषाढामध्येच मला खायचं आहे असं प्लॅन करून करून बऱ्याचदा चिकन मटन होत असतं। तर मग आता आज आपण पंजाबी स्टाईल चिकन बनवणार आहोत। रस्सा आहे, घट्ट ग्रेव्ही बनवायची नाही, आज आपल्याला पातळ रस्सा बनवायचा आहे। तर चिकन 800 ग्रॅम चिकन आहे हे, आणि त्यामध्ये आता आपण दही मिक्स केले, दही, लाल तिखट, हळद आणि थोडं गरम मसाला, त्यामध्ये धना पावडर पण ॲड केलेली आहे। तर मग आणि थोडं मीठ, हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, थोड्या वेळ साईडला ठेवून द्यायचं आहे, आणि तोपर्यंत मग आपल्याला रश्याची तयारी करायची आहे। तर मग मी आता यामध्ये जो रश्यासाठी मसाला वाटलेला आहे किंवा वाटण केलेला आहे त्यामध्ये थोडंसं एक तुकडा बीट, कांदा, खोबरं, लसूण, अद्रक आणि थोडी कोथिंबीर हे सर्व घेतलेलं आहे, आणि त्याचं वाटण कच्चंच म्हणजे विदाउट फ्राय केलेलं मिक्सरमधून वाटण काढून घेतलेलं आहे। अशा प्रकारे हे आपलं चिकन साईडला ठेवून द्यायचे, वाटण मी ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे। खोबरं, कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर आणि टोमॅटो हे सगळं एकत्र वाटलेलं आहे। आता पातेल्यामध्ये तेल घालून घेतलं आहे, साधारण 2 चमचेच घातलेलं आहे, कारण नंतर मी पुन्हा त्याच्यावरती फोडणी देणार आहे खडा मसाल्याची। तर या तेलामध्ये आपण जे वाटण काढलेलं आहे ते ॲड केलेलं आहे। हे चिकन थोडं वेगळ्या पद्धतीने बनवलेलं आहे, कारण मी आता यामध्ये हे सर्व झाल्यानंतर जो खडा मसाला असतो त्यामध्ये दालचिनी, तसेच तमालपत्र, इलायची, मोठी इलायची, परत लवंग, ते सर्व आपण हे चिकन ॲड केल्यानंतर आपण वरून त्या तेलाची फोडणी त्यात देणार आहोत, त्यामुळे वेगळी टेस्ट येणार आहे। तर ह्या तेलात आपण मसाला जो घातला आहे म्हणजे वाटण जे घातलं आहे त्याला तेल चुटू द्यायचं चांगलं, आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यात आपले मसाले घालणार आहोत। ह्यात आहे गरम मसाला, त्यातच धना पावडर ॲड आहे, म्हणून मग मीठ, मिरची पावडर आणि कांदा लसूण मसाला आहे, हळद, तर हे सर्व त्यात घालायचं आहे। आणि पुन्हा एकदा या मसाल्यांना चांगलं साईडने तेल सुटू द्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला दह्यामध्ये मिक्स केलेलं चिकन आहे ते यात ॲड करायचं आहे। असं आपलं दह्यामध्ये ठेवलेलं हे आपलं चिकन आहे, तर हे आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत। आता वेगळ्या पातेल्यामध्ये आपण हे सर्व खडे मसाले जे आहेत ते तेलात परतून घ्यायचे आहेत, आणि त्या चिकनवरती वरून फोडणीसारखं टाकायचं आहे, खूप वेगळी आणि छान टेस्ट येणार आहे याला। आता आपण त्यामध्ये टाकूया, इकडे तेल ॲड करायचं होतं त्यामुळे आपण आधी चिकनमध्ये 2 चमचे टाकले होते, साधारण ते 2 चमचे आणि हा 1 चमचा, असे 3 चमच्यामध्ये आपलं एवढं चिकन बरोबर शिजतं आणि तरी पण छान येते। आता हे आपण चिकनवर घालून घेऊया, यामध्ये आपल्याला पाणी जेवढं पाहिजे तेवढं वाढून द्यायचं आहे, आणि टाकून ठेवून असंच टोपामध्येच शिजू द्यायचं आहे।
पुन्हा आपल्याला कोणत्याही प्रक्रियेची गरज नाही, डायरेक्ट टोपामध्ये डायरेक्ट शिजणार आहे आणि शिजतं अर्धा तासात, थोडं मीडियम गॅसवरती व्यवस्थित शिजून जातं. कुकरमध्ये शिजून घ्या, पुन्हा दुसऱ्या टोपामध्ये त्याला उकळी घ्या. हे सर्व जे काम वाढतो इतर रेसिपीमध्ये, ते यामध्ये वाढत नाही, एकदाच सर्व होऊन जातं. आता मस्त झाकण ठेवून शिजू द्यायचं. एकदा आता उघडून पाहिलं, चिकन थोडं जे बोन्स असतात त्याच्यापासून थोडंसं तू लागलं आहे, त्याच्यावरून समजून घ्यायचं की हे चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे. आणि आपल्याला मग सर्व करायचं. सर्व करताना कांदा लसूण ते कांदा सॉरी कांदा लिंबू आणि टोमॅटो वगैरे जे काही सलाड असतील ते पण तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे आपलं चिकन तयार आहे. चिकन रस्सा